येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई। दिवसेंदिवस पाणी टंचाईची दाहकता वाढते। उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणी टंचाईची दाहकता आता येवला तालुक्यात विशेषतः दिसू लागली आहे। जवळपास 58 गावे व वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे। अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। टँकर आल्यावर हातातली कामं बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे। यामुळे शासनाने टँकर सुरूच ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे। मी येवला तालुक्यात 50 गावात राहणारी महिला आहे। माझे नाव सरिता पुंजारी कराडे आणि आमच्या गावाकडे ग्रामीण भाग असल्यामुळे आणि खडकाळ भाग असल्यामुळं पाणी विहिरींना उतरण्याचं काही हे नाही आहे। तर जमिनीतच पाणी मोरत नाही खडकाळ असल्यामुळे आणि पाऊस कमी झाल्यामुळं पाणीच उतरलेलं नाही। गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहे ते आत्तापर्यंत सलग चालू आहे। टँकर आलं तर आम्हाला 1.5 किलोमीटरवरून ह्या बारवावर येऊन पाणी न्यावं लागतं घरी डोक्यावर वाहून। तर हे टँकर पाऊस पडला तरी नेहमीप्रमाणे चालू ठेवावे ही कळकळीची विनंती आमची शासनाकडे। शासनाने आतापर्यंत जसे टँकर चालू ठेवले असे यापुढे चालू ठेवावे ही आमची विनंती। माझं नाव कल्पना विजय पवार। आमचं गाव पन्हाळासाठी आणि माझ्या लग्नाला झाले 30 वर्षे। तसंपासून मी जशी आले इथून तसं पाणी टँकरच आहे आम्हाला। इथं नळ योजना काही नाही आणि एवढं करून बी पाणी 1.5 किलोमीटर 12 आमची गावाची तिथं पाणी टँकर खाली होतं आणि तिथून 1.5 किलोमीटरने आम्हाला डोक्यावर पाणी न्यावं लागतं। असं कायमचंच आहे आमचं सर। उन्हाळा असू हिवाळा असू आम्हाला डोक्यावरच पाणकाळा असू आम्हाला डोक्यावरच पाणी न्यावं लागतं। आणि एवढंही करून अंगणवाडीचेच मुलं येतात आमच्याच छोटे छोटे शाळेत त्यांनासुद्धा पाणी पिण्यासाठी मला डोक्यावरच पाणी न्यावं लागतं। तेव्हा एक खांडा असू सायकलने ड्रम असू काही असो आम्हाला याच्यावरच पाण्याची खूप एवढं करून मी अपंग आहे तरीसुद्धा मी डोक्यावरच पाणी नेते।